माहेश्वरी समाजाचा गणगौर उत्सवाची सांगता, महिलांनी केले मंगल गीताचे गायन व भजन। येवला माहेश्वरी समाजाचा गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुवासिनी डोक्यावर कलश घेऊन व शिवपार्वती यांची शहरातून वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। तसेच हे व्रत होळी पौर्णिमेपासून सुरू करण्यात येते व चैत्र महिना तृतीयेला याची सांगता करण्यात येते। हे व्रत सुवासिनी अखंड सौभाग्य लाभावे यासाठी करतात। तसेच मिरवणुकीनंतर भगवान शिवपार्वती यांचा विवाह सोहळा साजरा करण्यात येते। या प्रसंगी सर्व महिला मंगलगीताचे गायन व भजन करतात। या प्रसंगी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला। जय श्री कृष्ण, जय उमा महेश। माहेश्वरी समाज, येवला माहेश्वरी महिला मंडळ, गणगौरचा त्योहार असतो हा, जो होळीपासून त्याची पेरणी करतात, शिवसप्तमीला पूजेला सुरुवात करतात, त्याच्यात मिरवणूक निघते रोज, वेगवेगळे थीम असते, शंकर पार्वतीची जोडी बनवली जाते आणि त्याच्याबरोबर ही मिरवणूक असते। मिरवणूक नंतर इथे मंदिरात एंड होते, गाणे म्हणून भजन वगैरे म्हणतात, लग्न लावतात शंकर पार्वतीचं आणि शेवटच्या दिवशी, आज शेवट आहे, आज चैत्र नवरात्री सुरू होते पाडव्यापासून, आज चैत्री तृतीया महाराष्ट्रात आजपासून ब्राह्मण लोकांचे वगैरे चैत्र नवरात्र सुरू होते आणि चैत्रचे चैत्र गौरी सुरू होते आणि आमची संपते आज, कारण आमचा माहेश्वरी समाजाचा पौर्णिमेपासून महिना असतो, जसं मराठी महिना अमावस्येपासून असतो। तर असा सौभाग्यासाठी कुमारिका आणि लग्न झालेल्या बायका पण सौभाग्यासाठी हा सण साजरा करतात। जसं आपण हरतालिका करतो, गौरी तृतीया करतो, तसं हे आमचा शंकर पार्वतीचा हा सण मोठा असतो आणि सौभाग्यासाठी हा सण साजरा केला जातो।